ओबीसी आरक्षण बचावासाठी प्राध्यापक लक्ष्मण हाके आणि नवनाथ आबा वाघमारे यांनी गेल्या 10 दिवसांपासून अमरून उपोषण केलं. सरकारच्या शिष्टमंडळाच्या विनंतीनंतर त्यांनी उपोषण स्थगित केलं. त्यांच्यावर सध्या जालना शहरातील वीरा हॉस्पिटल येथे उपचार सुरू आहे. त्यांना रुग्णालयातून आज डिस्चार्ज मिळाल्यानंतर ते आभार दौरा सुरू करणार आहे. यावेळी त्यांनी मनोज जरांगे यांच्यावर चांगलीच टीका केली आहे. त्यांच्याशी संवाद साधलाय आमचे प्रतिनिधी नाजिम मणे यांनी. जी लढाई आहे ही खूप येणाऱ्या काळात एक महत्त्वाची लढाई आहे. ओबीसीसाठी एक अस्तित्वाचा प्रश्न आहे. ओबीसीचं आरक्षण धोक्यात असल्यामुळं आणि कुठेतरी आम्हाला गोपीनाथरावांची मुंडे साहेबांची उपस्थित राहणार आहे का डिस्चार्ज झाल्यापर्यंत नाही असं काही नाही. हे आम्ही त्या गोष्टीची अपेक्षा करत नाही. कोणाला आम्ही बोलवलेलं नाही कारण की आमचं हे अचानक दौरा ठरलेला आहे आणि उद्या डिस्चार्ज होतोय. 1-2 दिवसाचा आम्हाला वेळ आहे.